अरे वा, तुझं लग्न ऑलरेडी झालंय आणि इव्हेंच्युअली तू घरच्यांना सांगणार आहेस. वा, काय रे तुम्हाला मूर्ख समजतोस? मी वॉटर थेरपी करतो, कारलं खातो, पडवळ दुधी खातो, गमतीदार गोष्टी करतो, म्हणून काय मला तू उल्लू समजतोस? नालायक कुठला. मी तुझ्या घरी आलो ना तेव्हाच मला कळलं होत काल मी कुछ काला है. बकुळा काय काय रे, इतकी सुंदर सुशिक्षित पोरगी ती, तिला कामवाली म्हणालास तू? तुझी अक्कल काय घास खायला गेली होती इडियट? हो सर. अरे इतकी सुंदर गोड आणि सुशिक्षित पोरगी तुला मिळाली, ती प्रेम करते तू तुझ्यावर. एवढं सगळं असतानाही सगळी नाटकं करताना तुला काही वाटलं नाही? तुझ्याबद्दल सगळी माहिती मिळवली आहे मी, तुझी सगळी कुंडली पाठ आहे मला. सर म्हणजे मी काही बोल नकोस. चांगलं ओळखलंय मी तुला. आय नो युअर टाईप. यु नो आय विल हॅव यू अरेस्टेड फॉर फ्रॉड. सर प्लीज सर, मी खरं. शट अप. तुला लॉकअप मध्ये चांगला चोप मिळाला ना की सत्य सगळं बाहेर येईल. आय जस्ट टॉक टू द कमिशनर. सर प्लीज सर. सर थांबा आजोबा. सौरभचा काही दोष नाही. सगळी चूक माझी आहे. जे काही घडले त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. काय गं रंजू, कशी येते आता? आत्ताच डोळा लागलाय तिचा. सीमा, हे काय केलं ग सौरभनी? मला ना खूप भीती वाटते. शांत हो, शांत हो रंजू, शांत. बघूया बघूया काहीतरी होईल. ये बस तू जरा बस. जास्त विचार करत जाऊ नकोस बस. सीमा मला वाटतं पोरीने शॉक घेतलाय. मला खूप काळजी वाटते ग तिची. आपण आपण सई मॅडमना बोलावे का? का? माझ्यावर विश्वास नाही आहे तुमचा. इंजेक्शन दिलंय मी. त्याआधी जे काही तारे तोडलेस त्याची काही गरज होती का केदार? वा हे बरं आहे. म्हणजे सौरभनी दुसरं लग्न केलं ही गोष्ट किरकोळ वाटते तुम्हाला? सर्वांना सांगायला नको? अरे पण राधा प्रेग्नंट आहे, तिला शॉक बसेल. डॉक्टर म्हणून तू एवढा तरी विचार करायला नको होतास? माझा विचार करतं कोणी? करत. राधा इथे घरात असताना सौरभनी त्या रेवतीशी लग्न केलं तर तुम्ही तोंडातून चकार शब्द नाही काढणार बाहेर. आणि मी नुसता त्या ज्योतीचा हात पकडला तर केवढा गोंधळ केलात तुम्ही. तुटून पडलात नुसते माझ्यावर. शिवाय गार्गी कशी वागते ते पाहताय तुम्ही. आणि तरी नीट कोणी वागायचं तर मी. वा वा. राधा एवढं प्रेम करते सौरभवर तरी तो दुसरं लग्न करणार आणि तुम्ही नुसते पाहत बसणार. आणि विचार कोणी करायचा? मी? मी नाही, विचार सौरभनी करायला पाहिजे होता. आणि आता तुम्ही करायचाय. पाहायचंय मला, पाहायचंय तुम्ही सौरभला कसे दूर लोटता, कसं हडतूड करता. राधाला त्यांनी चक्क फसवलंय आणि तिथे रेवतीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय, बर्फीचे तुकडे भरवतोय, आनंदात आहे. पाहायचंय मला सौरभला तुम्ही काय शिक्षा देता हे पाहायचंय. तो अधिकार फक्त माझा आहे. राधा, मी घटस्फोट घेते. तू जबाबदार आहेस म्हणजे? म्हणजे सौरभची गरज लक्षात घेऊन मीच त्याला हे नाटक करायला भाग पाडलं. म्हणजे म्हणजे तू एक्सप्लॉइट केलंस या कोणी पोराला? एक्सप्लॉइट केलं? आजोबा प्लीज, एक्सप्लॉइटेशन कसलं?
मी सौरभवर कोणतीही जबरदस्ती केली नव्हती. या सगळ्याच्या मोबदल्यात त्याचं करिअर घडवणार होते, त्याचा अल्बम काढणार होते आणि शिवाय एक कायमस्वरूपी नोकरी, ती सुद्धा त्याच्या आवडत्या क्षेत्रात. हेच हवं होतं ना त्याला. तुम्हाला काय वाटतं आजोबा, हे सगळं जर तो स्वतःच्या मेरिटवर कमवायला गेला असता तर इतक्या सहज मिळालं असतं? 7-8 वर्ष लागली असती सहज. हे सगळं 6 महिन्यात मिळवून देणार होते मी त्याला. मग एक्सप्लॉयटेशन कसं? इट वॉज अ फेअर डील. लग्नाचं नाटक इज अ फेअर डील हे शिकवलं मी तुला. सॉरी आजोबा, पण हे सगळं करायला तुम्ही भाग पाडलत मला. मी? अगं मला लग्नाचं नाटक बघायचं नव्हतं, मला तुझा सुखी संसार बघायचा होता. तुझ्या आई वडिलांना नियतीनं भर सुखी संसारातून ओढून नेलं, म्हटलं कमीत कमी तुझा तरी सुखी संसार पाव अशी आशा बाळगली मी. पण नाही, चुकलो मी, चुकलो. सर तुमची परवानगी असेल तर मी थोडं बोललो तर चालेल? बोल बाबा बोल. इथे सगळं स्वातंत्र्य आहे, लग्नाचं नाटक करायचं सुद्धा. आय एम रिअली सॉरी सर. यू आर सॉरी. मला माहिती आहे की तुम्ही खूप हर्ट झालात, पण रेवती मॅडमकडे दुसरा पर्याय नव्हता सर. का लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? मी सांगतो सर, रेवती मॅडम एक खूप टॅलेंटेड बिझनेस पर्सन आहेत सर. खूप झपाटून काम करतात त्या रात्रंदिवस. शी इज अ परफेक्शनिस्ट. मला माहिती आहे सर की या जगात कोणी परफेक्ट नसतं, तसा ध्यास असणं महत्वाचं सर, आणि त्यांना तो ध्यास आहे. ही कंपनी त्यांचं सर्वस्व आहे सर. सर तुम्ही जी कंपनी त्यांना दिली होती आज ती त्यांनी 200 करोडवर नेऊन ठेवली. ही छोटी अचीवमेंट नाही आहे सर. अरे बाबा, पण अशा सक्सेसफुल बायका जगात किती आहेत, त्या आपलं घर आणि करिअर बॅलन्स करतात ना नीट. तिला काय झालं होतं करायला? सर विथ ड्यू रेस्पेक्ट टू यू, एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही सर. रेवती मॅडमच्या तोडीचा ज्याच्याबरोबर त्यांचं मन जुळू शकेल, ज्यांच्याबरोबर त्यांना आयुष्य घालावं असं वाटू शकेल, असा माणूस त्यांच्या आयुष्यात तर यायला हवा. का केवळ लग्न करायचं म्हणून एखादी मॅचिंग व्यक्ती शोधायची आणि कायमची तडजोड करायची, असा हट्ट कशासाठी? सर जी व्यक्ती आपल्या कामाच्या बाबतीत कधी तडजोड करत नाही, तिने आपल्या आयुष्याच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्वाच्या बाबतीत तडजोड कशासाठी करायची? आणि अशी तडजोड न करता त्या सुखी आहेत सर, एकट्या असूनही. सर मला वाटतं लग्न करून काय किंवा न करून काय, माणूस आपल्या मनाप्रमाणे जगला तरच सुखी होऊ शकतो. मी लग्न करून सुखी आहे आणि रेवती मॅडम लग्न न करता. सर मला वाटतं स्त्रीच्या आयुष्याचं सार्थक हे तिच्या लग्नात नसतं, तिच्या सुखी असण्यात असतं. रेवती मॅम कर्तबगार आहेत सर, आणि फक्त त्या एक स्त्री आहेत म्हणून लग्नाचा हट्ट कशासाठी? आज त्या ज्या उंचीवर पोचल्यात त्याचं जर तुम्ही कौतुक केलं आणि तुमची अट मागे घेतलीत तर कोणास ठाऊक त्यांना आवडू शकणारी, त्यांच्याशी मन जुळू शकणारी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येईल? आणि जरी अशी व्यक्ती नाही भेटली तरीही रेवती मॅडम सुखी असते. काय रे, तू स्वतःला समजतोस कोण? हा सर, मी जास्त बोललो असेल तर. नाही रे, नाही रे पोरा, तू बरोबर बोललास, तू एकदम बरोबर बोललास. मी चुकलो इथे, मीच चुकलो.
मी माझ्या नातीला नीट ओळखू शकलो नाही. रेवती अट कॅन्सल, तुला मी अटीतून मुक्त केलं. खरंच म्हणजे लग्नाचं नाटक करण्याच्या कॉन्ट्रॅक्ट मधून मी मुक्त? हो. नाही आता काय? सौरभ, मला जी गोष्ट इतक्या वर्षात जमली नाही ती तू करून दाखवलीस, मग तुला असं मुक्त कसं करेन मी? या कॉन्ट्रॅक्ट मधून जरी तू मुक्त झाला असलास तरी आपल्या कंपनीचा GM बनवते मी तुला. काय? 1.5 लाख रुपये पगार. 1.5 लाख वर्षाला फक्त? आजोबा महिन्याला 1.5 लाख. व्हेरी गुड, दॅट्स नाईस. 1.5 लाख रुपये पगार आणि पर्क्स चालतील? चालतील का, पळतील. शिवाय 3 महिन्यानंतर नवीन अल्बम. यस. आणि 4 लिटर पाणी आणि उकडलेली कारली, एक स्पेशल गिफ्ट. बघ. राधा राधा नको ना, अण्णा अण्णा सांगा नाही समजावून. सीमा सीमा बघ ना, ती चालली आहे निघून, तिला काहीतरी समजावून सांग ना. राधा नको ना. राधा अगं असा वेडेपणा करू नकोस, आपण सौरभशी बोलूया ना. फोटो बघितलेत ना? काही बोलण्यासारखं शिल्लक राहिलंय? काल त्याच्याशी बोलताना मी सांगितलं की मी दिल्लीला येते, तर त्याने निक्षून नाही सांगितलं. आता मला कळतंय का नाही म्हणा. फोटोमध्ये किती आनंदात येतो त्याच्या नव्या लग्नाने. निघते मी. राधा मला मान्य आहे, सौरभ चुकला चुकला तो, पण त्याच्या बाजूने विचार कर, कदाचित तो कुठल्या तरी अडचणीत सापडला असेल. हो, अडचणीत सापडलाय म्हणून एवढा आनंद आहे. रेवतीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना खूप केलं मी त्याच्यासाठी, विश्वासघात केला त्याने माझा. अनेक वेळा आमची ताटातूट झाली, पण विश्वास आणि प्रेम कायम होत. विश्वास तोडला त्याने माझा आणि विश्वासाला तडा गेला की सगळं संपतं. राधा अगं, पण सौरभ असं काही करेल यावर विश्वासच बसत नाहीये ग माझा. नाही बसत. तुम्ही ठेवा त्याच्यावर विश्वास. मी निघते. खूप केलं त्याच्यासाठी, खूप सोसलं. जेव्हा कोणाचाही सपोर्ट नव्हता तेव्हा मी त्याला साथ दिली, पण त्यांनी माझा विश्वासघात केला. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते, ती मर्यादा संपली. सई मॅमने मला अनेक वेळा सांगितलं, पण मी त्यांचं ऐकलं नाही. यापुढे तुमचा आणि माझा संबंध संपला. दादा काय, प्लीज मी हात जोडते. मला समजवू नका. तुम्हालाही अनेक वेळा मी या घरी नको होते, केदारलाही. आता तुम्ही तुमच्या मनासारखं जगू शकता. माझ्यामुळे होणारा त्रास संपला. मी वकिलाशी बोलून डिवोर्स पेपर्स पाठवते.
पण आणि हो माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते, ज्या दिवशी सौरभचं तोंड बघीन तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. ही तुमची कारली आणि ही आमची स्पेशालिटी गुलाबजाम. एक्सक्यूज मी, व्हॉट डू मीन तुमची कारली? हे तुम्ही दोघांनी खायची आहेत कारली, समजलंस ना? आजोबा प्लीज. नाही म्हणजे आज आपण सगळेजण आनंदात आहोत की नाही, हा? त्यामुळे आज या सगळ्या नियमांना आपण आज तुम्ही सुद्धा आमच्या सारखा ब्रेकफास्ट करायचा. येस, फार शाणी आहेस तू. एक अट सोडली म्हणून काय सगळ्या अटी सोडील मी? नाही बर, निमूटपणे तुम्ही दोघे कारली खा बघू, बेटर. आणि काय रे, अरे तुझी बायको तुझ्यासाठी काय करते रे ब्रेकफास्ट साठी? तिच्या हाताला चव असेल ना? हो, मी सांगेन ते करते. कधी शिरा, कधी उपमा, कधी डोसे, अगदी मी म्हणेन ते. लकी आहेस, लकी आहेस रे. हो, मी खरंच खूप लकी आहे. खरं तर माझ्यापेक्षा कितीतरी हुशार, कितीतरी समंजस आणि खूप टॅलेंटेड आहे. परदेशातही तिला खूप अवॉर्ड्स मिळाले आणि मी मात्र खूप वेड्यासारखा वागत असतो तिच्यासमोर. पण तिच्या हुशारीचा, तिच्या टॅलेंटचा कधी तिने माच केला नाही, कधी तोरा दाखवला नाही. माझ्यासमोर तर नाहीच पण कोणासमोरच नाही. मी मात्र कायम वेड्यासारखा वागत राहिलो पण तरी कधीही माझ्यावर रागवली नाही, कधी चिडली नाही. जगातली सगळ्यात सुंदर आणि प्रेमळ बायको आहे माझी. हो, बकुळा कामवाली. हे बघ, अजूनपर्यंत रागवली नाही तुझ्यावर, पण आता आहे जर कळलं ना तर तुझी खैर नाही, सांगतो मी तुला. हो, रागवेल कदाचित, पण खरं सांगू माझी ऑस्ट्रेलिया ट्रिप कॅन्सल झाली हे ऐकून तिला जास्त बरं वाटेल. कारण आतापर्यंत या ना त्या कारणाने आमची ताटातूटच होत होती, पण आता खरंच बरं वाटेल तिला. अरे गाढवा, एवढं प्रेम करतोस तिच्यावर, तिला फसवत होतस. अरे बाकीच्यांचं सोड, ऍटलीस्ट तिला विश्वासात घ्यायला पाहिजे होतस ना तू? हो, म्हणजे ऍक्च्युली तसा विचार केला होता मी, कारण मागची 2 वर्ष खूप वाईट गेली आहेत माझ्या करिअरच्या दृष्टीने. कुठेच सेटल होता येत नव्हतं मला. खूप काय काय करायचा प्रयत्न केला पण काहीच जमत नव्हतं. आणि या सगळ्यात आमच्यात खूप प्रॉब्लेम्स झाले आणि राधापासून मी खूप दूर गेलो. त्यामुळे आता मला स्वतःला सिद्ध करायची खूप घाई झाली आणि शिवाय मॅमनी दिलेलं प्रपोजलही फेअर वाटला मला. आणि तसं बाकी बाबतीत मॅमवर विश्वास होता माझा. राधाचा एक मित्र आहे डॉक्टर मानस, ही इज अ सायकियाट्रिस्ट. त्यालाही मी कन्सल्ट केलं. आधी माझ्याच मनाची तयारी नव्हती पण तोच मला म्हणाला की अरे या गोष्टीकडे एक बिझनेस प्रपोजल म्हणून बघ. आणि 3 महिन्याचा आता प्रश्न आहे, 3 महिने असे निघून जात आणि आत्ता राधाला काही सांगू नको. एकदा तुमचं कॉन्ट्रॅक्ट पार पडलं की मग राधाला सांग, म्हणून मी तयार झालो. अरे वा, पण लक्षात ठेव तिला जर बाहेरून कुठून कळलं ना तर फार हर्ट होईल ती. आय टेल यू शी वॉन्ट लाईक इट. अरे आय सॉ फॉर 2 मिनिट्स, 2 मिनिटं पाहिली तिला, सच अ स्वीट इनोसेंट गर्ल. अरे तिच्या डोळ्यात दिसत होत किती प्रेम करते ती तुझ्यावर आणि तू तू तिला फसवतोस, लाज नाही वाटत तुला? आणि तुमचं हे नाटक जर तिला कळलं ना तर तिला काय वाटेल याची कल्पना केलीस तू? नाही आजोबा, आमचा हा प्लॅन पूर्णपणे फुलप्रूफ होता, त्यामुळे कुणाला काही कळण्याची शक्यताच नव्हती. तसं असेल तर हरकत नाही का? हे पण विषयाची परीक्षा कशाला? तू एक काम कर ना, तू घरी जा, तिला भेट. तुला पाहिलं ना तर बरं वाटेल रे तिला. गुड आयडिया सर, लगेच जातो आणि भेटतो तिला. येतो मॅम, येतो. नमस्कार. अरे ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट बेटर. अरे पण इथे एक मिनिट, एक मिनिट. हा सर, इथे बस
कारले कोण खाणार, हे राहिले की. सर मी ऍक्च्युली मगाशी घेऊन येताना रस्त्यात दोन खाल्ली सर. तू पाहिलेस खाताना त्याला? मी पण नाही पाहिलं. आमच्या समोर खायचे. स्टार्ट विथ द स्मॉल वन सर. गुड, बरंच खाल्लं. टेक सम सॉल्ट अँड पेपर. भूक नाही आहे सर. नाही, मी गुलाबजामून घेतो एक्सचेंज. हो पण आजोबा, अपवाद अपवाद म्हणून तो कारला मी जामून. सर मी खिशात ना घेऊन जाऊ का? वाटेत जाता जाता खात. नाही, तोंडात घेऊन जा. आज नाही येणार तुम्ही. नाही, जरा उशीर झाला. मॅम काय झालंय? तुम्ही आज नेहमी सारख्या नाही वाटत आहात. डॉक्टर मानस बद्दल कळलं का तुम्हाला? मानस बद्दल काय? त्यांच्या रेफरन्स मध्ये काहीतरी झालंय. सई मॅम तर खूप अस्वस्थ आहेत. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. बरं, आजची काय पोझिशन? किती पेशंट्स आहेत? नवीन चार ऍडमिट झालेत, पण रुटीन आहे. नथिंग स्पेशल, मी हँडल करू शकते. मॅम मॅम काय झालंय? तुम्ही एवढे शांत का आहात? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे.